नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पायलट अॅग्रोच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर कलिंगडाच्या मागच्या व्हिडिओत आपण बघितलं, कलिंगडात येणारा अँथ्रॅग्नोस हा जो रोग आहे हा आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रित करायचा आहे। तर या व्हिडिओत आता आपण बघणार आहोत की कलिंगडात येणारा जो डाउनी मिल्ड्यू आहे हा आपल्याला कशा पद्धतीने नियंत्रित करायचा आहे। तर हा जो डाउनी मिल्ड्यू रोग आहे हा कलिंगडामध्ये येण्याचं मुख्य कारण म्हणजे 85% जास्त सापेक्ष आर्द्रता। त्याचबरोबर जमिनीत जर आर्द्रतेचं प्रमाण वाढलं तरी देखील हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येत असतो। त्याचबरोबर जो अवकाळी वारंवार पाऊस पडतो यामुळे देखील आपल्याला प्लॉटमध्ये या रोगाचं ही लक्षणं दिसतात। तर हा रोग सुडो पेरोनोस्पोरा क्युबेन्सिस या बुरशीमुळे आपल्या प्लॉटमध्ये येत असतो। तर हा रोग जेव्हा आपल्या प्लॉटमध्ये अटॅक करतो त्यावेळी काय होतं की पानांवरती टोकदार पिवळ्या रंगाचे टिपके आपल्याला वरच्या बाजूने दिसतात। म्हणजेच काय, ज्या पद्धतीने मोझॅक हा व्हायरस येतो त्यावेळी ज्या पद्धतीने पानांवर टिपके दिसतात तशाच पद्धतीने आपल्याला हे टिपके दिसत असतात। आणि पानांच्या खालच्या बाजूने आपल्याला तिथे जांभळट रंगाची बुरशी तिथे आलेली दिसते। आणि काय होतं की जेव्हा हा रोग आपल्या प्लॉटमध्ये पानांवरती वाढायला सुरुवात होते त्यावेळी काय होतं की पानं ही आतल्या बाजूने वळतात। त्याचबरोबर वयानुसार हे जे काही डाग आहेत हे डाग तपकिरी रंगाचे होतात, पानं सुकतात, कालांतराने वेल पूर्ण सुकतो आणि वेल मरून जातो। मग होतं काय की ह्या वेलीवरती येणारी जी फळं आहेत ही अपरिपक्व राहतात आणि या फळांची चव देखील बिघडते। त्याच्यामुळे आपलं प्लॉटचं जे आहे हे नुकसान मोठ्या प्रमाणावर होतं। मग या रोगाचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला पूर्वकाळजी काय केली पाहिजे, तर सर्वप्रथम आपल्याला रोपांची निवड करत असताना रोगविरहित रोप आपल्याला निवडायचे आहेत। त्याचबरोबर ज्या जमिनीमध्ये आपण लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात सेंद्रिय खतांचा तिथे वापर करायचा आहे। त्यानंतर त्याच जमिनीचं आपल्याला माती परीक्षण करायचं आहे आणि आपल्या पिकाचं जे अन्न पोषण आहे हे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थित करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पाणी परीक्षण करून आपल्या प्लॉटचं पाण्याचं नियोजन हे योग्य पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून पिकाचं अन्न पोषण हे चांगल्या पद्धतीने होईल आणि आपला प्लॉट जो आहे हा रोगाला तोंड देण्यास सक्षम होईल। त्याचबरोबर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला तणांचं नियंत्रण योग्य वेळी करायचं आहे आणि आपल्याला तिथे किड्यांचं जे प्रमाण आहे हे कमी राहिलं पाहिजे आणि जर किडी कमी राहिल्या तर रोगाचं प्रमाण देखील तिथे कमी राहणार आहे। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण मागचं पीक तिथं घेतो त्यावेळी त्या पिकाचे जे काय अवशेष आहेत ते आपल्याला जमिनीमध्ये खोल नांगरट करून गाडायचे आहेत, जेणेकरून अशा प्रकारच्या ज्या काही बुरशी आहेत त्या बुरशींचं तिथे कुठल्याही प्रकारे अवशेष नाही राहिलं पाहिजे आणि आपल्याला त्याचा त्रास देखील पुढे नाही झाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला ज्या जमिनीमध्ये आपण कलिंगडाची लागवड करणार आहोत त्या जमिनीमध्ये वरचेवर 2 वर्षांनी आपल्याला तिथं पीक फेरपालट करायचे, जेणेकरून अशा प्रकारच्या ज्या बुरशी आहेत ह्याचा तिथं संचय मोठ्या प्रमाणावर होणार नाही आणि आपल्याला ह्या बुरशींमुळे होणारा जो त्रास आहे हा देखील होणार नाही। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की कलिंगडाची लागवड करत असताना आपल्याला जास्त दाट लागवड तिथं करायची नाहीये, कारण जर दाट लागवड केली तर तिथे आर्द्रतेचं प्रमाण वाढतं आणि या रोगाची येण्याची जी शक्यता आहे ही मोठ्या प्रमाणावर वाढते। त्यामुळे पूर्व काळजीमध्ये आपल्याला ह्या काही गोष्टींची काळजी तिथे घेणं अत्यंत गरजेचं आहे। मग ज्यावेळी आपण या रोगाचं नियंत्रण जैविक म्हणजेच काय ऑर्गॅनिक पद्धतीने करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की ट्रायकोडर्मा विरिडी या बुरशीची आपल्याला 5 ग्रॅम किंवा 5 मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे तिथं फवारणी करायची आहे आणि या रोगाचं आपल्याला तिथं नियंत्रण करायचं आहे। तर ज्यावेळी या रोगाचं नियंत्रण आपण रासायनिक पद्धतीने करणार आहोत त्यावेळी आपल्याला काय करायचंय की मेटॅलेक्झिल 8% प्लस मॅनकोजेप 64% WP या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला तिथे 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे करायचे आणि या रोगाचं नियंत्रण आपल्याला करायचंय। तर अशा प्रकारे तुम्ही जर एकात्मिक पद्धतीनं या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तिथे या रोगाचं नियंत्रण करता येईल आणि आपला जो प्लॉट आहे हा डाउनी मिल्ड्यू या रोगापासून वाचवता येईल। तर इथून पुढे देखील आपण कलिंगडामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या रोगांबद्दल अजून काही माहिती देणार आहोत। तर ही माहिती पाहण्यासाठी पायलट अॅग्रोच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।